महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शिंदे आणि फडणवीसांनी रामलल्लाचं दर्शन घेऊन मनोभावे पूजा आणि आरती केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिर परिसराची पाहणी केली. जिथे मंदिराचं बांधकाम सुरू आहे तिथेही भेट दिली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लक्ष्मण किला इथे जोरदार स्वागत आणि सत्कारही करण्यात आला. यावेळेला लक्ष्मण किल्ल्यावरील महंतांच्याकडून शिंदेंना धनुष्यबाण भेट म्हणून देण्यात आलं. तसंच प्रभू श्रीराम सीता मातेची आणि एक सुंदर पितळीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. यानंतर पवनसुत हनुमान याचं शक्तीचं प्रतीक असलेली गदाही त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यानंतर मोठ्या उत्साहात चरयूच्या तीरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाआरतीही केली. यावेळेला शिवसेनेचे सर्व आमदार खासदार भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. अयोध्येत येऊन राम लल्लाची पूजा करून मोठं समाधान मिळाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मिळालेली ऊर्जा प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ, महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं. शरयू नदीच्या तीरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाआरती केली. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. आरतीसाठी शरयू नदीच्या तीरावर फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती. महाआरतीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचे मनापासून आभार मानले. दौऱ्याचं आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले. लखनौपासून अयोध्येपर्यंत वातावरण निर्मिती केल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. अयोध्या दौरा यशस्वी झाल्याचंही त्यांनी नमूद केलं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दौऱ्याच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले. सुबह रामलल्ला का दर्शन हुआ, उसके बाद हम राम मंदिर का निर्माण देखने गए, हनुमान गढ़ी गए, लक्ष्मण किला गए और अभी शरयू की आरती हमारी हुई है. अभी हमारी यात्रा सफल हो गई ना, अभी यात्रा सफल हो गई है. बोले महाराज बोल रहे हैं. कोई लोग क्या क्या बोलते हैं, लेकिन हमारे इस यात्रा में बिल्कुल राजनीतिक मुद्दा नहीं है. हमें इसे राजनीति का मुद्दा कभी बनाया नहीं, बनाएंगे नहीं ये. और ये हमारे लिए श्रद्धा की बात है, अस्मिता की बात है, आस्था की बात है. और ये अयोध्या और रामलल्ला ये हिंदुत्व का एक प्रतीक है. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं, आरती केली. दरम्यान रामजन्मभूमीशी आपलं घट्ट नातं असल्याचं त्यांनी सांगितलं. रामाचं दर्शन घेण्याची मनात तीव्र इच्छा होती असंही त्यांनी नमूद केलं. त्यांचं कामच आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. 100% नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराची जी शिवसेना आहे ती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. वारसा हा जन्माने नाही तो विचाराने मिळतो हेच एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यापूर्वी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं काम कसं सुरू आहे याचा हेलिकॉप्टरमधून त्यांनी एक खास व्हिडिओ सुद्धा टिपलाय. हा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून सगळ्यांसाठी शेअरही केला आहे.
अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्ला चढवला आणि त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. अयोध्या ही हिंदूंची अस्मिता आहे, तसंच ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला. रावणाच्या पापाचा घडा भरला होता, त्यामुळेच आता खरं रामराज्य येत आहे. दुसरीकडे मी डॉक्टर होतो म्हणूनच इतकं मोठं ऑपरेशन केलं, यानंतर छोट्या मोठ्या गोळ्या पुरेशा आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावलाय. अयोध्या दौऱ्यावर टीका करणं अयोग्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं. येत्या 2024 भाजप आणि शिवसेनेचं सरकार येणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कई लोगों को हिंदुत्व की एलर्जी रही है, अभी भी हो रही है, क्योंकि आजादी के बाद भी कई लोग जानबूझकर हिंदुत्व का अपमान कर रहे थे, गलत फहमी फैला रहे थे, हिंदू धर्म ऐसा है वैसा है. लेकिन मैं आपको बताऊंगा, हिंदुत्व हिंदू धर्म एक जीवन प्रणाली है, एक हिंदू धर्म सहिष्णुवाद है, सभी लोगों को साथ लेकर चलने वाला हमारा हिंदुत्व है. जो जानबूझ के जो कर रहे हैं उनको तो पहले तो कई लोग कहते थे कि पहले मंदिर फिर सरकार. आप सबको मालूम है मंदिर पहले मंदिर फिर सरकार. लेकिन जिन्होंने राम मंदिर का विरोध किया, बाला साहब ठाकरे जी ने जिनको दूर रखा था हमेशा, उनके साथ सरकार तो बना दी. मंदिर तो मंदिर के लिए कुछ नहीं कर पाए, लेकिन मंदिर के करने के लिए मोदी जी सक्षम है. मी डॉक्टर तर डिग्री तर सोडा, मी अगोदर डॉक्टर होतो, म्हणून ते मोठं ऑपरेशन केलं. आणि यांना काय ऑपरेशनची गरज नाही लागत, त्यांना छोट्या मोठ्या गोळ्या दिल्या तर बसलं. कसलं रावण राज्य? अरे हा रामाचा अपमान आहे. प्रभू धनुष्यबाण कोणाचा आहे? प्रभू रामचंद्राचा. रावण राज्य जे म्हणताय त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघर मध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंग, त्यावेळेस कुणाचं सरकार होत? एक नेव्हल ऑफिसरला मारलं तेव्हा कुणाचं सरकार होत? त्यामुळे रावणाचं राज्य जे होत त्या पापाचा घडा भरला आणि मग लोकांनी जनतेने ते हटवलं. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अयोध्येतील हनुमानगढीला सुद्धा भेट दिली. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे सर्व आमदार खासदारही उपस्थित होते. यावेळेला या हनुमान मंदिरात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं. या दरम्यान कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वभावातील समाजाप्रती मदतीची भावना पुन्हा एकदा दिसून आली. ठाणे रेल्वे स्थानकावरून शिवसैनिक अयोध्येसाठी ज्यावेळेला विशेष रेल्वेनं रवाना होत होते त्यावेळेला या रेल्वेला मुख्यमंत्र्यांनी भगवा झेंडा दाखवला. यावेळी पोलिसांच्या नावाची प्लेट जमिनीवर पडल्याचं लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी तात्काळ ही बाब खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगितली. पदाचा कुठलाही बडे जाऊ न मिरवता त्यांनी ही प्लेट उचलली आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याला परत केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून अजित पवार यांनी जोरदार टोला लगावला. आम्ही पण देवदर्शनाला जातो मात्र कुणाला सांगत बसत नाही असं ते म्हणाले.
तर माणसामाणसात फूट पाडण्याचं काम कुणी करू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. वास्तविक मी किंवा मकरनाबा किंवा इतर आमचे सहकारी अनेक ठिकाणी आम्ही दर्शनाला जातो, आम्ही कधी सांगत पण नाही. आता मी दर्शनाला चाललोय, आता मी गाडीत बसलोय, ज्याला दर्शनाला जायचंय त्याने आनंदाने जावं. आम्हाला आमच्या महापुरुषांनी आमच्या वडीलधाऱ्यांनी महाराष्ट्रांनी सगळ्यांचा आदर सन्मान ठेवायला शिकवलेलं आहे. फक्त त्या जातीचा धर्माचा पंथाचा वापर माणसामाणसामध्ये फूट पाडण्यात माणसामाणसामध्ये द्वेष निर्माण होण्यात कुणी करू नये. उसका जन्म जब नहीं हुआ था तब से मैं काम कर रहा हूँ, उसके बारे में क्या बोलूं मैं? और अजित पवार जी को क्या बोलूं? या अरे फालतूगिरी लगती है उसको? अरे अजित पवार विरोधी पक्ष के नेता है और उप मुख्यमंत्री रह चुके अजित पवार, उनको मेरा इतना ही कहना है, अयोध्या यात्रा जो है ये अयोध्या जो है राम मंदिर जो है लाखों करोड़ों हिंदुओं और राम भक्तों की अस्मिता है, ये श्रद्धा है, उसको अगर आप फालतूगिरी कहते हो तो ये राम भक्त आपको बराबर जगह दिखाएंगे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची पाठराखण केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसनं शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी एक ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. आता या ट्विटचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीला चिमटे काढलेत. पवारांचे गांधींना चिमटे, काँग्रेसचे फटके. काँग्रेस नेत्या अलका लांबांचा ट्विटरवरून हल्ला. काँग्रेसच्या ट्विटवरून फडणवीसांनी डिवचलं. त्यांच्या ट्विटनं अंगाला भोकं पडणार नाही. अजित पवारांचा फडणवीसांवर पलटवा. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शनिवारी केलेलं हे ट्विट शरद पवारांना प्रत्युत्तर आहे. शरद पवारांनी हिंडनबर्ग अहवालावरून उद्योगपती गौतम अदानींची पाठराखण करत या प्रकरणी जेपीसीची गरज नसल्याची भूमिका घेतली. एवढंच नाही तर गौतम अदानींना टार्गेट केल्याचं म्हणत पवारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचेही कान टोचले आहेत. मला हिंडनबर्ग कोण हे माहिती त्यांचा दुखवत वर्तमान एक कंपनी परदेशाची ती या देशाच्या परिस्थितीच्या संबंधीशी काही भूमिका घेतली. त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. खरं तर काँग्रेस गौतम अदानी प्रकरणात मोदींविरोधात आक्रमक झालेली असतानाच पवारांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली, त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेत्या अलका लांबांनी एक ट्विट करत जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या याच ट्विटचा आधार घेत देवेंद्र फडणवीसांनीही राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत. राजकारण येईल आणि जाईल, पण काँग्रेसच्या एका नेत्यानं त्यांच्या 35 वर्षांच्या दीर्घकालीन सहयोगी आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक तसंच महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्यांवर केलेले हे ट्विट भयावह आहे. राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहेत. माझं ट्विट जर तुम्ही वाचलं, मी एवढंच म्हटलं आहे की 35 वर्ष पवार साहेब हे काँग्रेससोबत आहे आणि ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्या प्रकारे त्यांची संभावना केली आहे, ते योग्य नाही, एवढंच मी सांगितलं. राज्यातील काँग्रेसचे नेते उघडपणे पवारांवर टीका करत नसले तरी दिल्लीतल्या नेत्यांनी थेटपणे शरद पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. त्यात सत्ताधाऱ्यांनीही चिमटे काढायला सुरुवात केल्यानं अजित पवारांनी यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. हे ट्विटरमध्ये तुम्ही सगळं घेऊन ह्यांनी ह्याच्यावर विस्तार सांगला, कुणी आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाही. आम्ही काय प्रत्येकाने ट्विट केले त्यांना प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही, आम्हाला तेवढंच काम नाही. एकंदरीतच शरद पवारांनी उद्योगपती गौतम अदानींची पाठराखण केल्यानं त्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली पडणार का, की तिन्ही पक्षातील नेते यावर काही तोडगा काढण्यात यशस्वी होणार, हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अकोल्याच्या बाळापूर पारसमधील बाबूजी महाराज मंदिरात
टीन शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली. या शेडखालती 30 ते 40 जण अडकल्याचा अंदाज आहे. दरम्यान यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं तर आणखीन 8 जण जखमी आहेत. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळीच्या संकटातून राज्यातला शेतकरी सावरत नाही, तोच पुन्हा एकदा अवकाळीचा फेरा आला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. अनेक ठिकाणी तर गारांचा सडाचा सडा पडला. या अवकाळीच्या संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळीमुळे वाया जात असल्याचं चित्र बळीराजाला बघायला मिळत आहे. आपण शिर्डी म्हणजे अहमदनगर जिल्हा, पुणे, वाशिम आणि मावळ तालुक्यातली ही दृश्य पाहतो आहोत. या सर्व ठिकाणी गारांचा सडाच पडला. राज्याला अवकाळी पावसानं एकदा जोरदार तडाखा दिला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान होत आहे. वाशिममध्ये टोमॅटोच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय. भंडाऱ्यात खरबुजाच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिकडे बीडमध्ये चिकूच्या पिकाला अवकाळीचा फटका बसला. गेल्या काही वर्षांपासून इथे शेतकरी चिकूची लागवड करतात. संभाजीनगरमध्ये द्राक्ष पिकांचं नुकसान झालं आहे तर इंदापुरात पपई आता खालती पडू लागले झाडावरून आणि काही पपईची झाडं तर अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. अपेक्षा आहे की शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळेल. तिकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता हळूहळू सुरू होत आहेत, त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाच्या समुद्र किनाऱ्याकडे वळू लागले. मात्र तिथे एक नवीनच धोका निर्माण झाला आहे. काय आहे पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यामधील मुरुड समुद्र किनाऱ्यावरती फिरताना जरा सावध रहा, कारण इथं कारचा धोका वाढलाय. समुद्र किनाऱ्यावरून या 2 कार भरधाव वेगाने जात आहेत. इतर पर्यटकांची पर्वा न करता किनाऱ्यावरील पाण्यातून कार चालवली जाते. समुद्राच्या पाण्यातूनही कार बिनधास्तपणे धावताना दिसतात. तर काळ्या रंगाची जीप ज्या पद्धतीनं फिरवली जाते त्यामुळे इतरांना धोका निर्माण होऊ शकतो आणि लाल कार तर थेट समुद्राच्या दिशेनं पुढे जाते. बेशिस्त वाहन चालकांमुळे इतर पर्यटकांच्या जीवाला नाहक धोका निर्माण झालाय. संबंधित जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा ते पर्यटन व्यावसायिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पर्यटकांना समुद्रावर गाड्या घेऊन जाऊ नका, समुद्रात गाडी घेऊन जाणं हे अत्यंत धोकादायक आहे अशा सूचना देणं किंबहुना बंदी घालणं, थोडंसं प्रेमाने कठोर वागणं हे गरजेचं आहे. आणि सर्वांनीच तारतम्य बाळगून आपला आनंद हा पर्यटनाचा आहे तो द्विगुणित करावा, याच्यातून कुठलंही गालबोट हे पर्यटनाला लागू नये. बेशिस्त वाहन चालकांनी थेट समुद्र किनाऱ्यावरच कार पार्किंग केल्याचं पाहायला मिळत आहे. अपघात हो झाला की स्थानिकांनाच पळत जावं लागतं, परंतु ही मंडळी जी अतिउत्साही पर्यटक असतात ती ऐकत नाही. परंतु होणार काय की यांच्या अशा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाळूवर गाडीलाच बंदी घातली जाईल आणि त्यामुळे मग महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून जे पर्यटक येतात त्यांना समुद्राचा आनंद घेण्यासाठी गाडी दूरवर लांब कुठेतरी ठेवून समुद्रावर चालत जावं लागेल. प्रशासनानं बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लावण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण असल्या प्रकारांचा कोकणातल्या पर्यटनावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. कोकणाच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. परिणामी कोकणातील पर्यटन जपण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. समुद्र किनाऱ्यांचा आनंद नक्की घ्या, पण हे असं बरं नाही. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझी सहकारी राखी घेऊन येते अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा.